देगलूर इथल्या जय हिंद सोशल फाउंडेशनच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं जिल्हा परिषद शाळेसमोरील शहाजीनगर इथं आयोजन केलं होतं. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात तब्बल 255 रक्तदात्यांनी आपल्या रक्तदानाचा पवित्र हक्क बजावताना आपलं एकूणच योगदान दिलं. याबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. शिबिर यशस्वी करण्यासाठी जय हिंद सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी तसंच राजेश औलवार मित्र परिवार आणि किरण औलवार मित्र परिवार आदींनी परिश्रम घेतलं. खरं तर विज्ञानामुळे कितीही क्रांती झाली असली तरी पृथ्वी तलावावर अजूनही कृत्रिम रक्ताची निर्मिती शक्य झालेली नाही. त्यामुळे रक्तदान हाच एकमेव पर्याय सद्यस्थितीत उपलब्ध आहे. रक्तस्त्रावानंतर तात्काळ रक्तपुरवठा झाला नाही तर रुग्णाचा जीव देखील जाण्याची शक्यता शतपटीने वाढते. कोरोना काळात रक्तदानाचं एकूणच महत्व स्पष्टपणे समोर आलं. दरम्यान या कठीण काळात देखील काही संघटना आणि संस्था यासाठी अहोरात्र कार्यरत असून याचाच एक आदर्श म्हणून जय हिंद सोशल फाउंडेशननं हा अभिनव उपक्रम राबवत आपलं एकूणच योगदान यामध्ये दिलं. सर्वप्रथम जय हिंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात सर्व रक्तदात्यांनी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच विशेषतः या घाई गडबडीच्या काळात रक्तदात्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. यावर्षी आपण दुसरा वर्ष आहे रक्तदान शिबिराचा. गेल्या वेळेस आपण 170 रक्तदान केले होते, यावेळेस आपण 200 पल्ला 100% गाठणार आहोत. तर या पल्ला गाठण्यासाठी ज्या रक्तदात्यांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे मनस्वी शतशः आभारी आहोत. असलम शेख, नांदेड. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.